नमस्कार, प्रमिलास किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण साधा सोपा आणि खायला खूप छान लागणारा कस्टर्ड केक कसा बनवायचा ते पाहूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। कस्टर्ड केक बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला केक टिन तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला केक टिनला सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचं आहे। इथे मी या केक टिनच्या मापाचा बटर पेपर कापून घेतलेला आहे। आता हा बटर पेपर या केक टिनमध्ये ठेवून घेऊया आणि याला पण वरून तेल लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तेल लावल्यानंतर तुम्ही मैदाही टाकू शकता यावर। आता आपला हा केक टिन तयार झालेला आहे। आता आपण केकचं बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप तेल टाकून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून 5 ते 6 मिनटं याला छान फेटून घ्यायचं आहे। तर इथे आपली साखर तेलामध्ये छान व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता आपल्याला यावर एक गाळणी ठेवायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला एक कप यावर मध्ये मैदा टाकून घ्यायचा आहे। अर्धा कप व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर, हे कस्टर्ड पावडर आपल्याला कुठेही किराणा दुकानामध्ये मिळून जाते। 1 चमच बेकिंग पावडर आणि 1/2 चमच बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। आता आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी इथे रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे। आता आपल्याला हे दूध यामध्ये थोडं थोडं टाकून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर मी इथे अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला काही थोडे काजूचे तुकडे टाकून घ्यायचे आणि याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बॅटर आता आपण या केक टिनमध्ये ओतून घेऊया। आता आपल्याला हा केक टिन 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचा आहे जेणेकरून यातली हवा बाहेर निघून जाईल। आता यावर आपल्याला थोडी तुटी फ्रुटी टाकून घ्यायची आहे। तर मी ही कढई अगोदरच 10 मिनटं प्रीहीट करून घेतलेली आहे। आता आपल्याला हा केक टिन या कढईमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि याला मीडियम फ्लेमवर 30 मिनटं होऊ द्यायचं आहे। तर इथे 35 मिनटं झालेले आहे। आता आपण या केकला चेक करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता आपला हा केक खूपच छान फुललेला आहे। आता आपण या टूथपिकने याला चेक करून घेऊया। हे बघा, आपली टूथपिक क्लीन निघाली आहे म्हणजे आपला केक पूर्णपणे शिजलेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि या केकला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। तर इथे आपला हा केक पूर्णपणे थंड झालेला आहे। आता आपण या केकचे काठ सैल करून घेऊया। आता आपण हा केक काढून घेऊया। आता यावरचा आपण बटर पेपर काढून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता या केकला खूप छान जाळी आलेली आहे आणि हा केक फुलला पण छान आहे। तर आजचा कस्टर्ड केक तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला हे कमेंट करून सांगा। त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।